एवढ जमानत झाली म्हणून या ठिकाणी एवढा जल्लोष करणे, जमानत झाली म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता मी निर्दोष बरी झालो आहे असं वागणे हे काही योग्य नाही आहे. केवळ जमानत झाली आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण दिलं आहे. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकार आल्यावर बांटी आयोगाचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाला सादर केल्यावर सुप्रीम कोर्टाने मान्यताच दिली आहे. केवळ 93 नगरपालिका तर टेक्निकल त्या ऑर्डरमध्ये आल्या नाही आणि म्हणून ते सुनावणी आहे. निश्चितपणे यापूर्वी सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण दिल्यामुळं याही 93 नगरपालिका ज्या सुटलेल्या आहेत त्यांना ते आरक्षण मिळेल अशी मला अपेक्षा आहे. अफजल खानाच्या कबरीशेजारी एक अनधिकृत बांधकाम होतं, ते आज पाडण्यात आलं शिंदे फडणवीस सरकारकडून. खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. इथे प्रतापगड उत्सव समिती, विश्व हिंदू परिषद आणि अनेक संघटनांनी अफजल खानाच्या कबरीला लागून अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बांधकाम झाले होते. आणि मागच्या सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरेजीच्या सरकारच्या काळात वारंवार सांगितलं हे केलं पाहिजे, पण उद्धवजींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेशरमध्ये ही कारवाई केली नाही. पण मी शिंदे फडणवीस सरकारचा आभार मानतो, अभिनंदन करतो की प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं हे अतिक्रमण आणि तेही अफजलखानाच्या कबरीच्या बाजूला असलेलं अतिक्रमण जे सुरू झालं होतं, जर हे पाडलं नसतं तर त्या ठिकाणी उद्या मोठ्या प्रमाणावर अजून अतिक्रमण झाले असते. आणि खऱ्या अर्थाने प्रतापगडाचं जे स्थान आहे ते उद्ध्वस्त झालं असतं, प्रतापगडाचं स्थान जे कमी झालं असतं. संजय राऊतांनी दिल्लीच्या नेत्यांकडे बोट दाखवलं की दिल्लीच्या नेत्यांच्या आदेशानं मला अटक करण्यात आली होती, मी शांत राहणार नाही आता. नाही, मला वाटतं त्यांनी काय करायचं त्यांचा प्रश्न आहे, त्यांना काय बोलायचं त्यांचा प्रश्न आहे. पण मला वाटतं की किती वेळ, केवळ आणि केवळ फक्त जमानत झाली आहे. जमानतीनंतरच्या भरपूर त्या ठिकाणी कारवाया असतात कोर्टामध्ये, त्या ठिकाणी अनेक सबमिशन करावे लागतात. मला वाटतं की केवळ जमानत झाली म्हणून या ठिकाणी एवढा जल्लोष करणे, जमानत झाली म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता मी निर्दोष बरी झालो आहे असं वागणे हे काही योग्य नाही आहे. केवळ जमानत झाली आहे. निवडणूक आयोगाने असं म्हटलंय वन नेशन वन इलेक्शन संदर्भात होकार दर्शवलेला आहे, आम्ही तयार आहे असं म्हटलं. नाही, माननीय केंद्र सरकारमध्ये आणि माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी अनेक वेळा या ठिकाणी या भूमिकेचं समर्थनच केलं आहे. पण राज्यातल्या अनेक पक्ष जे आहेत तर शेवटी सर्व पक्षी याला मान्यता मिळवावी लागते असं मला वाटतं. शेवटी हा केंद्राचा विषय आहे, या विषयाचं माझं फार संबंध नाही आहे.